महागाव शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर, नदी नाले झाले तुडुंब तर दुकानात शिरले पाणी। महागाव शहरात मागील 4 ते 5 दिवसापासून सततचा पाऊस चालू आहे, परंतु कालपासून चालू झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजविला आहे। या मुसळधार पावसाने शहरातील लगतच्या पूस नदी व महागाव ते फुलसावंगी रस्त्यावरील नाल्यास मोठा पूर आला असून बस स्थानक जवळील भरवाडे कॉम्प्लेक्स मधील अनेक दुकानात पुराचे पाणी शिरले, तर गणपती नगरातील काहींच्या घरांना पाण्याचा वेढा घेतला होता। पुराचे पाणी दुकानात शिरल्याने व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। मागील 4 ते 5 दिवसापासून पाऊस चालू होता, पण हाच पाऊस शेतकऱ्यांच्या शेतीच्या उपयोगी होता। या पावसामुळे शेतकरी आनंदी होता, परंतु काल मुसळधार पावसाने रौद्ररूप धारण केले असून महागाव शहरासह तालुक्यातही पावसाने कहर केल्याचे दिसून आले आहे। महागाव शहरातील कृषी सेवा केंद्र, मोबाईल गॅलरी, दवाखाने, मेडिकल व इतरही अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले आहे। तळमजल्यात पाणी भरल्याने अनेक दुकानातील पाणी हे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले। पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका वेगाचा होता की अनेक दुकाने वाहून गेली असून अनेक दुकानातील मौल्यवान वस्तू सुद्धा वाहून गेलेल्या आहेत। या ट्रॅक्टरला लागणारे लोखंडी अवजारे सुद्धा वाहून गेली, तर फर्निचर दुकानातील सागवान व इतर मौल्यवान वस्तू, गादी कारखान्यातील रुईच्या गठाण ह्या पुरात वाहून गेल्या आहेत। यात व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासन त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई म्हणून काही मदत करेल का, याकडे सर्व नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांचे लक्ष लागून आहे। याचवेळी विद्युत पुरवठा बंद झाल्याने मोबाईल सेवाही विस्कळीत झाली होती, तर अनेकांना संपर्क करण्यासाठी अडथळा निर्माण होत होता। प्रतिनिधी मायाताई सागर पाईकराव, यवतमाळ। टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा।